Good morning, dear students. Welcome to this online lecture. I am Mr. Rahul Pawar. In today's lecture, we are going to see the first example on the topic investment accounts. In the previous lecture, we started with this particular topic, and in that lecture, we have seen that basically there are two types of investments. First type of investment is short-term investment. And second type of investment is long-term investment. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट अकाउंट्स हा नवीन टॉपिक सुरू केलेला आहे आणि या पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं की ज्या इन्व्हेस्टमेंट्स असतात गुंतवणूक केल्या जातात त्या दोन प्रकारच्या असतात, एक म्हणजे शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट आणि दुसरं म्हणजे लॉन्ग टर्म इन्व्हेस्टमेंट. क्वेश्चन अराइजेस, व्हॉट इज शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट अँड व्हॉट इज लॉन्ग टर्म इन्व्हेस्टमेंट? द आन्सर इज व्हेन एनी इन्व्हेस्टमेंट इज मेड विथ एन इंटेन्शन टू होल्ड इट फॉर अ पिरियड लेस दॅन वन इयर. ज्या वेळेला आपण एखादी इन्व्हेस्टमेंट एक वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी करतो त्यावेळेला त्या इन्व्हेस्टमेंटला शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट असं म्हटलं जातं. एन इन्व्हेस्टमेंट विच इज मेड फॉर अ पिरियड लेस दॅन वन इयर इज कॉल्ड अ शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट. अँड व्हॉट इज लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट? A long-term investment means an investment which is made with an intention to hold it for a period more than one year. आपण एखाद्या ठिकाणी गुंतवणूक केली आणि ती गुंतवणूक जर आपण एक वर्षापेक्षा जास्त कालावधीकरिता केलेली असेल तर अशा इन्व्हेस्टमेंटला लॉन्ग टर्म इन्व्हेस्टमेंट असं म्हटलं जातं. नाव क्वेश्चन इज व्हेअर ए बिझनेस मेक्स द इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट कुठे केली जाते? द इन्व्हेस्टमेंट कॅन बी मेड इन व्हेरियस ऑप्शन्स. फर्स्ट ऑप्शन इज इक्विटी शेअर्स, सेकंड ऑप्शन इज प्रेफरन्स शेअर्स, अनदर ऑप्शन इज डिबेंचर, अनदर ऑप्शन इज गव्हर्नमेंट सिक्युरिटीज, रिअल इस्टेट प्रॉपर्टीज, एक्सेट्रा एक्सेट्रा. देअर आर डिफरंट ऑप्शन्स अल्टरनेटिव्स अवेलेबल टू द बिझनेस टू मेक अन इन्व्हेस्टमेंट. नाव इन दिस पर्टिक्युलर लेक्चर वी आर गोइंग टू स्टडी हाऊ द अकाउंटिंग इज मेड इन रिस्पेक्ट ऑफ दीज इन्व्हेस्टमेंट्स. ह्या ज्या इन्व्हेस्टमेंट्स केल्या जातात याचं अकाउंटिंग कशा पद्धतीनं केलं जातं हे आपण या एक्झाम्पलमध्ये पाहणार आहोत. ओके, सो लेट स्टार्ट विथ दिस पर्टिक्युलर एक्झाम्पल. दिस इज एक्झाम्पल नंबर वन. दिस इज एक्झाम्पल वन, सो रीड इट केअरफुली. डब्ल्यू लिमिटेड परचेस्ड 10,012% डिबेंचर्स ऑफ ₹100 ईच ऑन 1st December 2012. दिस इज द फर्स्ट सेंटेन्स ऑफ दिस एक्झाम्पल. इन दिस एक्झाम्पल, इन दिस सेंटेन्स, टू थ्री थिंग्स आर इम्पॉर्टंट. फर्स्ट थिंग इज नेम ऑफ कंपनी इज डब्ल्यू लिमिटेड अँड दे हॅव परचेस्ड 10,012% डिबेंचर्स ऑफ ₹100 ईच. जे डिबेंचर्स खरेदी केलेले आहेत ते 12% डिबेंचर्स आहेत. एक डिबेंचर ₹100 आहे आणि असे एकूण किती डिबेंचर खरेदी केलेत? द कंपनी हॅज परचेस्ड 10,000 डिबेंचर. एकूण 10,000 डिबेंचर खरेदी केलेले आहेत आणि एक डिबेंचर हा ₹100 आहे. ₹100 इज द फेस व्हॅल्यू, नॉमिनल व्हॅल्यू ऑफ ईच डिबेंचर. After that, the company has purchased the debentures at ₹101 on cum interest basis. This is second sentence. In this sentence, it is mentioned that the debentures were purchased at ₹101. डिबेंचर आहे ₹100, परंतु तो खरेदी किती रुपयाला केला आहे? 101 रुपयाप्रमाणे खरेदी केलेला आहे आणि खरेदी करताना तो कम इंटरेस्ट बेसिसनं खरेदी केलेला आहे. आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये कम इंटरेस्ट बेसिस आणि एक्स इंटरेस्ट बेसिस असे दोन प्रकार पाहिले. त्याचा अर्थ काय? कम इंटरेस्टचा अर्थ हा होतो की जी परचेस प्राईस आहे, द परचेस प्राईस इन्क्लूड्स द इंटरेस्ट अक्रूड अमाऊंट. आपण एक डिबेंचर 101 रुपयाला खरेदी केलेला आहे, असे एकूण आपण 10,000 डिबेंचर खरेदी केलेले आहेत. मग जे काय खरेदीची किंमत असेल त्या खरेदीच्या किमतीमध्ये जे काही पाठीमागचं ॲक्रूड इंटरेस्ट आहे, व्याज आहे, ते सुद्धा ते व्याज त्या परचेस प्राईसमध्येच इन्क्लूड असतं. त्याला कम इंटरेस्ट बेसिस असं म्हटलं जातं. मग व्याजाचं कॅल्क्युलेशन कशा पद्धतीनं करायचं आणि एकूण खरेदी किमतीपैकी, परचेस प्राईसपैकी इंटरेस्ट सेपरेट कसं कॅल्क्युलेट करायचं, बायफर्केट कसं करायचं, ते आपण या एक्झाम्पलमध्ये पाहणार आहोत. हे जे सेकंड सेंटेन्स आहे त्यामध्ये सांगितलं आहे की डिबेंचर्स आर परचेस्ड ॲट ₹101 ईच. ₹100 डिबेंचर 101 रुपयाला आपण खरेदी केलेला आहे. बघा, आपले डिबेंचर किती आहेत? 10,000 आणि एक डिबेंचर आपण कितीला खरेदी केला? 101 रुपयाला. बघा वर्किंग नोटमध्ये, पहिली वर्किंग नोट, कॅल्क्युलेशन ऑफ
कॉस्ट ऑफ 12% डिबेंचर्स परचेस्ड ऑन 1 डिसेंबर. आपण हे जे डिबेंचर खरेदी केलेले आहेत हे त्यांनी सांगितलं आहे 1 डिसेंबरला खरेदी केले आहेत. डिबेंचर आहेत 10,000 आणि 1 डिबेंचर कितीला खरेदी केला 101 रुपयाला. बघा परचेस प्राईस किती, 10,000 डिबेंचर्स इंटू 101 म्हणजे आपण डिबेंचर खरेदी कितीला केले 1,010,000 दिस इज द परचेस प्राईस ऑफ द डिबेंचर्स. ही झाली डिबेंचरची खरेदी किंमत. पुढे काय सांगितलं बघा, द फायनान्शियल इयर ऑफ द कंपनी एंड्स ऑन 31 मार्च. कंपनीचं आर्थिक वर्ष 31 मार्चला संपतं. पुढे द इंटरेस्ट इज पेएबल ऑन हाफ इयरली बेसिस. वर्षातून 2 वेळा इंटरेस्ट मिळतं, 6-6 महिन्याचं, ऑन 30 सप्टेंबर अँड 31 मार्च एव्हरी इयर. 30 सप्टेंबरला पहिल्या 6 महिन्याचं आणि 31 मार्चला उरलेल्या 6 महिन्याचं व्याज हे मिळतं. पुढे सांगितलं आहे द कंपनी पेड ब्रोकरेज ॲट द रेट, किती ब्रोकरेज पेड केलं बघा, ॲट द रेट 1% ऑन परचेस प्राईस. जी खरेदी किंमत आहे बघा, आपण डिबेंचर किती रुपयाला खरेदी केलेले 1,010,000, त्या खरेदी किमतीवरती 1% ब्रोकरेज सांगितलं आहे. आपण ज्या वेळेला इन्व्हेस्टमेंट खरेदी करतो, व्हेनेवर वी परचेस एनी इन्व्हेस्टमेंट वी हॅव टू पे द ब्रोकरेज. ब्रोकरेज इज वन ऑफ द कॉस्ट विच इज इन्कर्ड टू परचेस एनी इन्व्हेस्टमेंट. कोणतीही गुंतवणूक एखादी खरेदी करताना आपल्याला ब्रोकरेज पेड करावं लागतं. तो इन्व्हेस्टमेंट खरेदी करण्यासाठीचा खर्च आहे, त्यामुळे तो खर्च त्यामध्ये ॲड केला जातो. आणि किती टक्के सांगितलं आहे, 1% ऑफ परचेस प्राईस. मग आपले परचेस प्राईस आहे 1,010,000, त्याचे 1% म्हणजे किती, 10,100. अशी आपली एकूण अमाऊंट किती झाली, तर ती झाली 1,020,100. इन्व्हेस्टमेंट होती 1,010,000, परंतु ती खरेदी करण्यासाठी ब्रोकरेज कमिशनच्या स्वरूपात 1,010,000 दिले, म्हणजे आपले एकूण किती पैसे गेले, तर 1,020,100 हे ब्रोकरेज आपण पेड केलेलं आहे. पुढे काय सांगितलं बघा, ओके हे झालं फर्स्ट पॅरेग्राफ. आता आपल्या एक्झाम्पलमध्ये सांगितलं आहे की 1 डिसेंबरला आपण डिबेंचर खरेदी केले, 1 डिसेंबरला, म्हणजे 1 डिसेंबरपासून पुढे आपण ते डिबेंचर होल्डरचे ओनर होतो. कंपनी जे इंटरेस्ट पेड करते ते 30 सप्टेंबर आणि 31 मार्चला पेड करते. ओके, डिबेंचरचा इंटरेस्ट कधी पेड केला, तर 30 सप्टेंबर आणि 31 मार्चला. बघा इथं आपण वर्किंग नोटमध्ये घेऊया, 30 सप्टेंबर आणि 31 मार्च, 31 मार्च ह्या 2 डेट्सला इंटरेस्ट हे पेड केलं जातं. आता आपण खरेदी कधी केलेत, तर 1 डिसेंबरला आपण परचेस केलेले आहे, बरोबर. वी हॅव परचेस्ड डिबेंचर्स ऑन 1 डिसेंबर, म्हणजे कंपनीनं ऑलरेडी 30 सप्टेंबरपर्यंतचं व्याज जे डिबेंचर होल्डर होते त्यांना दिलेलं असेल. आता 1 डिसेंबरला आपण ज्या वेळेला डिबेंचर होल्डर झालो, आपल्याला आता पुन्हा व्याज कधी मिळणार आहे, तर 31 मार्चलाच व्याज मिळणार आहे. परंतु आपण इन्व्हेस्टमेंट खरेदी केली 1 डिसेंबरला, त्याच्या पाठीमागे किती महिने राहिले आहेत बघा, 30 सप्टेंबरचं व्याज, 30 सप्टेंबरपर्यंतचं व्याज पेड झालेलं आहे. मग आता महिने राहिले कोणते, सप्टेंबरनंतर, एक म्हणजे ऑक्टोंबर आणि दुसरा म्हणजे नोव्हेंबर, हे 2 महिने, कारण 1 डिसेंबरला तर आपण डिबेंचर खरेदी केले. मग हे जे पाठीमागचे 2 महिने आहेत, ह्या 2 महिन्याचं जे काही व्याज असेल त्या व्याजाला ॲक्रूड इंटरेस्ट असं म्हटलं जातं. ॲक्रूड इंटरेस्ट म्हणजे कोणतं, आपण इन्व्हेस्टमेंट खरेदी केली 1 डिसेंबरला, त्याच्या पाठीमागचं व्याज, पाठीमागचं म्हणजे कधीपर्यंतचं, तर कंपनी 30 सप्टेंबर आणि 31 मार्चला इंटरेस्ट वाटप करते, म्हणजे ऑलरेडी 30 सप्टेंबरपर्यंतचं व्याज पेड करून झालेलं आहे त्या डिबेंचर होल्डरला. तिथून पुढे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर हे 2 महिन्याचं व्याज जे आहे ते झालं ॲक्रूड इंटरेस्ट. मग आता ते जे काय ॲक्रूड इंटरेस्ट आहे 2 महिन्याचं, कोणकोणत्या महिन्याचं, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर, ते आपल्याला वर्किंग नोटमध्ये कन्सिडर करावं लागतं बघा. आणि हे जे काय पाठीमागचं व्याज आहे तेसुद्धा आपल्याला व्याज मिळणार आहे, कारण आपण 1 डिसेंबरला, कंपनी आता व्याज पेड करताना 31 मार्चलाच करेल, परंतु आपण 1 डिसेंबरला डिबेंचर होल्डर झालेलो आहे, कंपनी आपल्याला फ्रीमध्ये ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचं व्याज मिळणार आहे. हे पुन्हा समजून घ्या, आपल्याला, आपण 1 डिसेंबरला डिबेंचर खरेदी केले, ओके, परंतु आपल्याला त्याच्या अगोदरचं म्हणजेच ऑक्टोबर महिना आणि नोव्हेंबर या 2 महिन्याचं व्याज आपल्याला फ्रीमध्ये मिळणार आहे. हा आपला कॅपिटल प्रॉफिट आहे, ओके. मग ॲक्च्युअल कॉस्ट फाइंड आउट करण्यासाठी हे जे काय आपल्याला व्याज मिळणार आहे ते व्याज नेहमी मायनस केलं जातं, म्हणून त्याला लिहिलं आहे लेस कम इंटरेस्ट ॲक्रूड फॉर 2 मंथ्स. 2 महिन्याचं व्याज, कोणते महिने, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर, ओके. मागच्या अगोदर आपण इंटरेस्ट कधी पेड केलेला आहे कंपनीने, तिथून पुढचे ते कधीपर्यंत, इन्व्हेस्टमेंट खरेदी करेपर्यंत.
30 मार्चपर्यंतचं व्याज पेड झालेलं आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचं व्याज आपल्याला फ्रीमध्ये मिळणार, ते झालं ॲक्युरेट इंटरेस्ट 2 महिन्याचं. आता ते कॅल्क्युलेट कसं करायचं, आपले डिबेंचर्स आहे 10,000, बरोबर. एक डिबेंचर आहे कितीचा, 100 रुपयाचा. आपण डिबेंचर 100 रुपयाचा आहे तो 110 खरेदी करा, 120 खरेदी करा, नंतर 80 रुपयाला खरेदी करा. इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स इज ऑलवेज कॅल्क्युलेटेड ऑन द फेस व्हॅल्यू. दिस इज इम्पॉर्टंट फॉर ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स. डिबेंचरचं व्याज, इक्विटी शेअर्सचं डिव्हिडंड हा नेहमी फेस व्हॅल्यूवरती कॅल्क्युलेट केला जातो. एक डिबेंचर 100चा आहे, मासे 10,000 डिबेंचर गुणिले 100, ते झाले आपले डिबेंचरचे अमाऊंट, ओके. आणि व्याजाचा दर किती आहे बघा, डिबेंचरचा, डिबेंचरचा व्याजाचा दर आहे 12%, म्हणून गुणिले 12% केलं म्हणजे आपल्याला एकूण वर्षाचं व्याज मिळेल. एकूण डिबेंचर 10,000, एक डिबेंचर 100 रुपयाचा, म्हणजे असे आपले एकूण डिबेंचर्स आहेत 10 लाखाचे. 10 लाखाचे डिबेंचर 10 लाखाच्या 12%, 10 लाखाच्या 12% किती येतं, तर ते येतं 1,20,000. 1,20,000 हे वर्षाचं व्याज, आपल्याला फक्त ऑक्टोबर नोव्हेंबर 2 महिन्याचं पाहिजे. वर्षाचं व्याज एवढं 2 महिन्याचं कॅल्क्युलेट करण्यासाठी गुणिले 2/12, बरोबर. मग 2/12 केलं, 2 महिन्याचं व्याज किती आलं, 20,000 रुपये, ओके. आपण इन्व्हेस्टमेंट खरेदी केलेली 10,20,100 त्यातून व्याज 20,000 वजा करा, जी काही शिल्लक रक्कम आहे 10,100, त्याला म्हटलं जातं कॉस्ट प्राईस, ओके. सो दिस इज हाऊ वी कॅल्क्युलेट द कॉस्ट प्राईस ऑफ इन्व्हेस्टमेंट परचेस्ड. आपण पहिल्यांदा काय केलं, आपण डिबेंचर 10,000 डिबेंचर 101 प्रमाणे एवढ्या रकमेला खरेदी केले. इन्व्हेस्टमेंट खरेदी करण्यासाठी 1% ब्रोकरेज एवढं पेड केलं, म्हणजे एवढे एकूण पैसे पेड झाले 10,20,100. हे एवढे पैसे पेड झालेत, परंतु 1 डिसेंबरला डिबेंचर खरेदी केल्यामुळे पाठीमागचे जे 2 महिने आहेत, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर, त्याचं व्याज आपल्याला फ्रीमध्ये मिळते, तो फायदा आहे. त्यामुळे ते तेवढ्यानं आपला खर्च कमी केला, म्हणून मायनस केलं, ते 2 महिन्याचं व्याज 20,000 आणि रक्कम राहिली किती, 10,100 रुपये, ओके. सो दिस इज द कॉस्ट प्राईस ऑफ डिबेंचर्स परचेस्ड. आता जे जर्नल एंट्री करायचे, इन्व्हेस्टमेंट अकाउंट आपल्याला तयार करायचे. बघा एक्झाम्पलमध्ये शेवटी सांगितले, प्रिपेअर इन्व्हेस्टमेंट अकाउंट फॉर द पिरियड 1 डिसेंबर टू 1 मार्च. आपल्याला फक्त मोजून 3 ते 4 महिन्याचंच इन्व्हेस्टमेंट अकाउंट तयार करायचं आहे. कंपनीचं नाव आहे डब्ल्यू लिमिटेड, बघा इन द बुक्स ऑफ डब्ल्यू लिमिटेड इन्व्हेस्टमेंट अकाउंट. कधीपासून, फॉर द पिरियड फ्रॉम 1 डिसेंबर टू 1 मार्च. इन्व्हेस्टमेंट अकाउंटच्या खाली ते इन्व्हेस्टमेंट अकाउंट कोणत्या कालावधीचं आहे ते आपल्याला फक्त मेन्शन करावं लागतं. आणि सर्वात महत्त्वाचं, ही इन्व्हेस्टमेंट काय आहे ते खाली मेन्शन करावी लागते. म्हणून ब्रॅकेटमध्ये लिहिले script-12% डिबेंचर्स. प्रत्येक इन्व्हेस्टमेंटसाठी सेपरेट इन्व्हेस्टमेंट अकाउंट हे ओपन केलं जातं. स्क्रिप्ट म्हणजेच इन्व्हेस्टमेंट. स्क्रिप्ट ह्या शब्दाचाच अर्थ इन्व्हेस्टमेंट असा होतो. आपण कोणती इन्व्हेस्टमेंट केली आहे, तर 12% डिबेंचर्स. आता कॉलम बघा, नेहमीप्रमाणेच लेजर अकाउंट आहे, फक्त यामध्ये कॉलम अमाऊंटचे जास्त आहेत. पहिला कॉलम डेट आहे, सेकंड कॉलम पर्टिक्युलर्स, थर्ड कॉलम असतो नॉमिनल व्हॅल्यू म्हणजे फेस व्हॅल्यू. आपण जे डिबेंचर खरेदी केलेले आहेत त्याची फेस व्हॅल्यू. पुढचा कॉलम आहे इंटरेस्ट, म्हणजे व्याजाचे अमाऊंट जे आपण आत्ता शोधून काढली. आणि लास्ट कॉलम आहे डेबिट साईडचा, तो म्हणजे कॉस्ट जे आपण आत्ताच फाइंड आउट केलेले आहे. दिस इज डेबिट साईड. ऑन द क्रेडिट साईड ऑल्सो सेम कॉलम, डेट, पर्टिक्युलर, फेस व्हॅल्यू, इंटरेस्ट अँड कॉस्ट, ओके. सो ऑन डेबिट साईड वी हॅव प्रिपेअर्ड 5 कॉलम्स, ऑन द क्रेडिट साईड 5 कॉलम्स. आता एंट्री करताना आपण इन्व्हेस्टमेंट डिबेंचर परचेस केले, ओके, ही इन्व्हेस्टमेंट आहे. डिबेंचर परचेस केले, डिबेंचर खरेदी केले, ही इन्व्हेस्टमेंट आहे. जर्नल एंट्री काय होईल, इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. आपण इन्व्हेस्टमेंट खरेदी केली म्हणजे इन्व्हेस्टमेंट आली, इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट, आणि पैसे गेले म्हणून टू बँक अकाउंट. आपण कधी इन्व्हेस्टमेंट खरेदी केले, तर 1 डिसेंबरला, म्हणून तारीख बघा 1 डिसेंबर 12, टू बँक अकाउंट, कंसामध्ये लिहिलं वर्किंग नोट नंबर 1. आता आपण जे वर्किंग नोट तयार केले त्याप्रमाणे व्याजाचे अमाऊंट किती आलेले, तर 20,000 रुपये आलेले. ते बघा इंटरेस्ट कॉलममध्ये 20,000 प्लस. आत्ताच आपण कॉस्ट किती फाइंड आउट केली, तर 10,100, ते कॉस्ट कॉलममध्ये 10,100. आणि नॉमिनल व्हॅल्यू म्हणजेच फेस व्हॅल्यू. आपले जे डिबेंचर्स आहेत, एकूण डिबेंचर्स आहेत 10,000, आणि एक डिबेंचरची फेस व्हॅल्यू किती आहे, नॉमिनल व्हॅल्यू किती आहे, मूळ किंमत आहे 100. मग 10,000 गुणिले 100 अशी त्याची एकूण नॉमिनल व्हॅल्यू, एकूण फेस व्हॅल्यू किती झाली, तर ती 10,00,000 रुपये झाली. त्यामुळे जर्नल एंट्री बेसिक आहे, इन्व्हेस्टमेंट परचेस केली, इन्व्हेस्टमेंट आली म्हणून इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट आणि टू बँक अकाउंट, ओके. हे झाली डेबिट साईडला एंट्री इन्व्हेस्टमेंट परचेसची. आता पुढे काय सांगितलं बघा, नेक्स्ट पॅराग्राफ. ऑन 1 मार्च 2013
ओके इन्व्हेस्टमेंट खरेदी केली होती 1 डिसेंबर 2012 म्हणजे डिसेंबर जानेवारी आणि फेब्रुवारी 3 महिन्यामध्येच. कंपनी सोल्ड ऑल द डिबेंचर्स ॲट ₹106 ईच. कंपनीने हे सर्व डिबेंचर्स, किती डिबेंचर होते, 10,000 डिबेंचर होते, ते 106 प्रमाणे विकले ऑन कम इंटरेस्ट बेसिस. कम इंटरेस्ट बेसिसनंच विकले आणि पुन्हा अगेन बाय पेईंग ब्रोकरेज ॲट द रेट 1%. आणि पुन्हा ब्रोकरेज किती पेड करावं लागलं, 1% ब्रोकरेज हे पेड करावं लागलेलं आहे. मग आता पुन्हा ते जे काही सेलची ट्रान्झॅक्शन केली त्यामध्ये इंटरेस्टचे अमाऊंट किती, ब्रोकरेज किती आहे आणि फायनल प्राईस किती आहे हे आपल्याला फाईंड आउट करावं लागेल. 1 डिबेंचर किती रुपयाला विकला आहे, 106 रुपयाला. बघा सेकंड वर्किंग नोट, कॅल्क्युलेशन ऑफ सेल प्रोसीड्स ऑन 1 मार्च. पहिल्यांदा घेतले सेल प्राईस, आपले डिबेंचर किती होते, 10,000 डिबेंचर. 1 डिबेंचर कितीला विकला आहे, 106 म्हणजे सेल प्राईस झाली किती, 1,60,000. ओके इन्व्हेस्टमेंट, मगाशी आपण इन्व्हेस्टमेंट खरेदी केली, खरेदी करताना जसं ब्रोकरेज द्यावं लागतं त्यामुळे आपला खर्च वाढतो, तसं जेव्हा आपण एखादी इन्व्हेस्टमेंट विकतो त्यावेळेलासुद्धा आपल्याला ब्रोकरेज कमिशन पेड करावं लागतं. आणि त्यामुळे आपण इन्व्हेस्टमेंट विकून जे काही पैसे आलेले आहेत, इन्व्हेस्टमेंट विकल्यामुळे जे पैसे आलेले आहेत त्यातून ब्रोकरेज जातं, त्यामुळे ब्रोकरेज हे मायनस केलं जातं. मगाशी आपण ब्रोकरेज प्लस केलेलं, इन्व्हेस्टमेंट खरेदी करताना ब्रोकरेज दिलं त्यामुळे आपला खर्च वाढतो आणि इन्व्हेस्टमेंट विकल्यावर जे पैसे मिळालेले आहेत त्यातून ब्रोकरेज जातं, त्यामुळे ब्रोकरेज इथं मायनस केलं जातं. परचेस करताना ब्रोकरेज प्लस होतं आणि सेल करताना ब्रोकरेज हे मायनस केलं जातं. ब्रोकरेज किती आहे, 1% ऑफ सेल प्राईस. मग सेलिंग इन्व्हेस्टमेंट विकले 1,60,000, त्याचे 1% म्हणजे किती, 10,600, म्हणजे वजाबाकी राहिले किती, 1,49,400. म्हणजे जी आपण इन्व्हेस्टमेंट विकली, जे डिबेंचर विकले त्यातून खर्च जाऊन शिल्लक रक्कम राहिली 1,49,400. आता त्या अमाऊंटमध्ये सुद्धा व्याज असतं. मगाशी बघा आपण इंटरेस्ट वजा केलं, सेम त्याप्रमाणे कम इंटरेस्ट लेस करायचं. आता कुठपर्यंतचं व्याज, आपण हे जे डिबेंचर्स आहेत हे कोणत्या तारखेला विकलेत, 1 मार्चला. आपल्या एक्झाम्पलमध्ये सांगितले कंपनी जो इंटरेस्ट पेड करते ते 30 सप्टेंबर आणि 31 मार्चला पेड करते. 30 सप्टेंबर आणि 31 मार्च, बघा मग 30 सप्टेंबर कधी पेड करते, 30 सप्टेंबर आणि 31 मार्चला. ओके आता या तारखेला इंटरेस्ट पेड केला जातो. आपण हे डिबेंचर 1 मार्चला विकलेले आहेत, 1 मार्चला. मग आता कॅल्क्युलेशन करताना कोणतं करायचं, आपण ज्या दिवशीची ट्रान्झॅक्शन आहे 1 मार्च त्याच्या पाठीमागचं व्याज. 1 मार्च म्हणजे मार्च महिन्याची सुरुवात आहे, म्हणजे त्याच्या पाठीमागे मग कोणकोणते महिने, मार्चच्या अगोदर फेब्रुवारी असेल, त्याच्या अगोदर जानेवारी असेल, त्याच्या अगोदर डिसेंबर असेल, डिसेंबरच्या पूर्वी नोव्हेंबर असेल आणि त्याच्या अगोदर ऑक्टोबर असेल. आणि 30 सप्टेंबरला तर व्याज पेड झालं आहे. ओके 30 सप्टेंबरपर्यंतचं व्याज पेड झालं आहे, म्हणजे 30 सप्टेंबरपासून पुढे ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी हे 5 महिने, एकूण 5 महिन्याचं जे काही व्याज आहे ते व्याज हे ॲक्रूड इंटरेस्ट आहे, त्यामुळे त्याला कम इंटरेस्ट बेसिस असं म्हटलं जातं. ओके पुन्हा एकदा बघा, आपण डिबेंचर विकले 1,60,000, त्यातून कमिशन ब्रोकरेज गेलं 1,600, म्हणजे शिल्लक रक्कम राहिली 1,49,400. ओके आणि हे जे काही डिबेंचर्स आपण सेल केलेत ते 1 मार्चला केलेले आहेत. 1 मार्च म्हणजे मार्च महिन्याच्या अगोदर आपण 30 सप्टेंबरपर्यंतचं व्याज हे पेड झालेलंच आहे, त्यामुळे 30 सप्टेंबर पुढे ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी हे जे काही पाठीमागचे महिने आहेत त्या व्याजाला ॲक्रूड इंटरेस्ट असं म्हटलं जातं. किती महिन्याचं, 5 महिन्याचं. आणि ते जे काही 5 महिन्याचं व्याज आहे ते त्यातून लेस करायचं. बघा मग काय लिहिले, लेस कम इंटरेस्ट ॲक्रूड फॉर 5 मंथ्स, कुठले, ऑक्टोबरपासून ते फेब्रुवारीपर्यंत. फक्त आपल्याला व्याज किती महिन्याचं कॅल्क्युलेट करायचं हे कळालं पाहिजे. आणि ते कॅल्क्युलेट करण्याची सोपी पद्धत ही की ट्रान्झॅक्शनची जी तारीख आहे ती आहे 1 मार्च, त्याच्या पाठीमागे बघायचं की अगोदर कधीपर्यंतचं व्याज पेड झालेलं आहे आणि त्या दोन्हीमधला गॅप किती आहे. आपलं व्याज 30 सप्टेंबरला पेड होतं, म्हणजे 30 सप्टेंबरचं व्याजपर्यंत व्याज पेड झालं असणार, तिथून पुढे म्हणजे ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी असे एकूण फक्त 5 महिने आहे. ओके ते 5 महिन्याचं झालं ॲक्रूड इंटरेस्ट. मग आता ते कॅल्क्युलेट कसं करायचं बघा, तर 5 महिन्याचं व्याज कॅल्क्युलेट, एकूण डिबेंचर 10,000,
एक डिबेंचर 100 रुपयाप्रमाणे इंटरेस्ट नेहमी फेस व्हॅल्यूवरती, म्हणजे आपले डिबेंचर झाले 10 लाखाचे, व्याजाचा दर 12%, 10 लाखाच्या 12% म्हणजे किती, 1,20,000 हे वर्षाचं व्याज. आपल्याला 5 महिन्याचं पाहिजे, 5 महिन्याचं कॅल्क्युलेट करण्यासाठी गुणिले 5/12, मग 1,20,000 5/12 केलं की व्याजाची रक्कम किती आली, व्याज आलं 50,000. त्यामुळे एकूण रक्कम जी मिळाली त्यापैकी व्याज 50,000 आहे, म्हणजे राहिलेली रक्कम किती आहे, ती कॉस्ट प्राईस ती किती असते, 9,99,400. जे काय आपल्याला एकूण अमाऊंट मिळालेली आहे त्यातून व्याज वजा केलं की मग आपल्याला मिळते ते असते कॉस्ट प्राईस. व्याज किती, 50,000. आता आपण इन्व्हेस्टमेंट विकली, जर्नल एंट्री काय होईल, इन्व्हेस्टमेंट विकली म्हणजे पैसे आले, पैसे आले म्हणजे बँक अकाउंट डेबिट, आणि इन्व्हेस्टमेंट गेली म्हणजे टू इन्व्हेस्टमेंट अकाउंट. म्हणून बघा, इन्व्हेस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिटला तारीख 1 मार्च, बाय बँक अकाउंट. बाय बँक अकाउंट म्हणजे एंट्री कशी आहे, बँक अकाउंट डेबिट टू इन्व्हेस्टमेंट अकाउंट. इन्व्हेस्टमेंट विकली, पैसे मिळाले, पैसे मिळाले म्हणजे बँक अकाउंट डेबिट, बरोबर. आणि इन्व्हेस्टमेंट विकली म्हणजे इन्व्हेस्टमेंट गेली म्हणून टू इन्व्हेस्टमेंट अकाउंट. आता नॉमिनल व्हॅल्यू, फेस व्हॅल्यू, मगाचे जे होते ते आपल्या डिबेंचरची फेस व्हॅल्यू 10 लाख आहे. इंटरेस्टचे अमाऊंट बघा, आपण आत्ताच कॅल्क्युलेट केलेले इंटरेस्ट किती आले, 50,000 रुपये. बघा इंटरेस्ट 50,000, आणि आपण कॉस्ट किती फाइंड आउट केले, 9,99,400. ती कॉस्ट कॉलममध्ये 9,99,400. आपण इन्व्हेस्टमेंट परचेस केली होती ती डेबिटला आली, इन्व्हेस्टमेंट विकली ती आली क्रेडिटला. सर्व ट्रान्झॅक्शन झाल्या. बघा एक्झाम्पलमध्ये काय सांगितलं आणि ओके, प्रिपेअर इन्व्हेस्टमेंट अकाउंट फॉर द पिरियड. सर्व ट्रान्झॅक्शन झाले. आता एक एक कॉलम क्लोज करायचा. जो नॉमिनल व्हॅल्यू कॉलम आहे तो टॅली होतो 10 लाख, आणि तो 10 लाख. ओके, आता इंटरेस्ट कॉलम बघा. इंटरेस्ट कॉलममध्ये कोणती टोटल जास्त आहे, क्रेडिटची टोटल येते 50,000, ती जास्त आहे, तीच घेतली डेबिटला 50,000. 50,000 आहे त्यातनं डेबिटचे 20,000 वजा केले, फरक किती राहिला त्या कॉलमला, 30,000. आणि जे व्याज आहे, व्याज हे आपलं इन्कम आहे, सो इट इज ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. त्यामुळे आपण ज्या दिवशी इन्व्हेस्टमेंट विकली 1 मार्चला, त्या तारखेलाच ते जे काय बॅलन्स व्याज आहे, किती, 30,000 रुपये, व्याज हे आपलं इन्कम आहे, इन्व्हेस्टमेंटवरती आपल्याला व्याज मिळतं, त्यामुळे ते व्याज जाईल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. ओके, म्हणून त्याला म्हणलं टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आता हे 30,000 व्याज किती आलं बघा, कोणतं आहे, तर आपण इन्व्हेस्टमेंट 1 डिसेंबरला खरेदी केलेली, म्हणजे आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट डिसेंबरला होती, जानेवारीला होती आणि फेब्रुवारी. 1 मार्चला तर आपण ती विकली, म्हणजे आपल्याकडे ती इन्व्हेस्टमेंट 3 महिन्यासाठी होती. जर आपण व्याजाचं कॅल्क्युलेशन केलं, बघा आपले 10,000 डिबेंचर्स आहे 100 प्रमाणं, म्हणजे 10 लाख इन्व्हेस्टमेंट आहे, 10 लाख इन्व्हेस्टमेंटच्या 12%, 10 लाखाच्या 12% म्हणजे 1,20,000 वर्षाचं व्याज, 1,20,000 वर्षाचं. आणि 3 महिन्याचं जर व्याज कॅल्क्युलेट केलं तर ते 30,000च एवढं येतं. त्यामुळे आपण ॲक्च्युली जोपर्यंत ते इन्व्हेस्टमेंट आपल्याकडे होती, 3 महिन्यासाठीच फक्त ती इन्व्हेस्टमेंट आपल्याकडे होती, तेवढ्याच कालावधीचं व्याज जे आहे ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जातं. ते किती गेलं तर ते 30,000. नॉमिनल व्हॅल्यू कॉलम क्लोज झाला, इंटरेस्ट कॉलम क्लोज झाला. आता राहतो तो कॉस्ट कॉलम. बघा डेबिटची टोटल येते जास्त आणि क्रेडिटची कमी, म्हणून डेबिटची टोटल केली त्याला 10,100,000, क्रेडिटला घेतली 10,100,000, आणि क्रेडिटच्या अमाऊंट वजा करून जो फरक आला तो आला 700 रुपये. ओके, जी कॉस्ट आहे, इन्व्हेस्टमेंटची कॉस्ट वाढते किंवा कमी होते, एनी इन्क्रीज ऑर डिक्रीज इन द कॉस्ट ऑफ इन्व्हेस्टमेंट इज ट्रान्सफर टू द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आपल्या इन्व्हेस्टमेंटची कॉस्ट 10,100,000 होती, ती कॉस्ट आता झाली 9,99,400, म्हणजे 700 रुपयानं इन्व्हेस्टमेंटची किंमत, कॉस्ट कमी झाली, इन्व्हेस्टमेंटची किंमत कमी झाली, हा तोटा आहे. आणि सगळे तोटे जातात प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, म्हणून एंट्री झाली प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट 700 टू इन्व्हेस्टमेंट अकाउंट 700 रुपये. ओके, सो द लॉस ऑन द कॉस्ट ऑफ इन्व्हेस्टमेंट इज ट्रान्सफर टू द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. इंटरेस्ट असेल ते पण पी एन डीला जातं, आणि कॉस्टमध्ये जो काही बदल झालेला आहे, इन्क्रीज असो किंवा डिक्रीज असो, ते सुद्धा ट्रान्सफर केलं जातं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. ओके, सो दिस इज हाऊ वी प्रिपेअर द इन्व्हेस्टमेंट अकाउंट. आजच्या या एक्झाम्पलमध्ये आपण सुरुवातीला इन्व्हेस्टमेंट खरेदी केली, इन्व्हेस्टमेंट खरेदी केली, एंट्री होती इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट आपण सेल केली, इन्व्हेस्टमेंट विकल्यावरती पैसे येतात म्हणून बँक अकाउंट डेबिट टू इन्व्हेस्टमेंट अकाउंट. इन्व्हेस्टमेंट परचेस केल्यावर इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट टू बँक, आणि इन्व्हेस्टमेंट विकून पैसे आले बँक अकाउंट डेबिट टू इन्व्हेस्टमेंट अकाउंट. ओके, सो दिस इज हाऊ वी मेक द वी प्रिपेअर द इन्व्हेस्टमेंट अकाउंट. अँड फॉर प्रिपेअरिंग दिस इन्व्हेस्टमेंट अकाउंट वी हॅव टू प्रिपेअर दिस टू वर्किंग नोट्स. ओके, सो दिस इज एक्झाम्पल नंबर 1 ऑन द प्रिपरेशन ऑफ इन्व्हेस्टमेंट अकाउंट्स. यू शूड राईट डाऊन दिस एक्झाम्पल अँड सोल्युशन इन युअर नोटबुक. इन द नेक्स्ट लेक्चर वी विल सी द अनदर एक्झाम्पल.
ओके, थैंक यू वेरी मच।